रेल्वे विकासासाठी वर्षात 1,48,000 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. मार्गांचं दुहेरीकरण, रेल्वे प्रवाशांची सुरक्षा यावर भर देतानाच सर्व रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा बसवण्याची घोषणाही करण्यात आली आहे. 18,000 किलोमीटरच्या मार्गाचं दुहेरीकरण करण्यात येणार आहे. 36,000 किलोमीटर मार्गाचं नूतनीकरण करण्यात येणार आहे. नव्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गाड्यांच्या निर्माणावरही लक्ष दिलं जाणार आहे. तर अधिकाधिक मार्गाच्या विद्युतीकरणावरही भर दिला जाणार आहे. वायफाय आणि सीसीटीव्ही कॅमेरेही सर्वच गाड्यांमध्ये बसवण्याची योजना आहे. पाहूया रेल्वेसाठी नेमकं काय नमूद करण्यात आलेलं आहे अर्थसंकल्पात. रेल्वे विकासासाठी 1,48,000 कोटींची तरतूद. 600 रेल्वे स्थानकांचा या अंतर्गत विकास करण्यात येईल. 18,000 किलोमीटर मार्गाचं दुहेरीकरण. 36,000 किलोमीटर मार्गाचं नूतनीकरण. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गाड्यांची निर्मिती. रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणावरही भर दिला जाणार आहे. वायफाय सीसीटीव्ही कॅमेरे गाड्यांमध्ये बसवले जाणार आहेत. 25,000 पेक्षा जास्त प्रवासी क्षमतेच्या स्टेशन्सवर एस्क्युलेटर्स बसवण्यात येतील. धुक्यापासून संरक्षण करणारी यंत्रणा उभारण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय. सिग्नल यंत्रणेचं आधुनिकीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.